विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांमध्ये भांडण झाल्यानंतर राडा झाल्यानंतर पुणेकरांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा, आज जे सगळं विधानभवनात तुम्ही चित्र पाहिलं, पुणेकर म्हणून काय प्रतिक्रिया आहे? आमदारांनी ज्या प्रकारे हे कृत्य केलेलं आहे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे. ह्या आमदारांचा मी जाहीर निषेध करतो. आणि जनतेचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे जनतेचे ते सोडून तुम्ही जर भांडण करत राहत असाल तर तुम्हाला निवडून देण्यात काहीच अर्थ नाही. मी तर जनतेला आवाहन करतो, जे 50 खोके सगळंच ओके असं म्हणतात तर ह्या राजकीय बोक्यांना घरी बसून मतदान रूपाने ठोके दिले पाहिजेत आणि पुढच्या वटपौर्णिमेला झोके खेळायला लावलं पाहिजेत. तर मी पुणेकरांच्या वतीने यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. या आमदारांना आम्ही निवडून दिलं आहे ती लोकांची आणि जनतेची, शेतकऱ्यांची, या सगळ्यांची कामं करण्यासाठी दिली. हे लोक आपापसात इतके घाणेरडे भांडे चाललेत. आता काही आमदार तर म्हणजे आता थोडक्यात सांगायचे, शिंदे गटातले लोक हे खाल्ल्या मिठाला जागले नाहीत. हे महाराष्ट्रासाठी काय करणार आहेत किंवा आमच्या सामान्य जनतेसाठी काय करणार आहेत? त्यामुळे ह्या गोष्टीचा मी फार मोठा निषेध करतो. आणि पुन्हा असं महाराष्ट्रात जो असाल तर हे पुन्हा इलेक्शन व्हावे आणि लोकांनी यांना धडा शिकवावं. काय हे सगळं चुकीचं चाललं आहे? आम्ही कशासाठी निवडून दिलं यांना? भांडकरांना निवडून दिलं का यांना? व्यवस्थित वागले पाहिजेत, आमची कामं नीट केली पाहिजेत त्यांनी, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत का भांडणं करत बसणार आहेत तिथं? चुकीचं हे सगळं. महागाईवर भांडणं केली पाहिजे, महागाईवर बोललं पाहिजे. महागाई दिली सोडून सगळे यांच्यातच पैशासाठी भांडणं, म्हणजे नोटा घ्यायच्या आणि बसायच्या बाजूला. नुसतं पेट्या चालले यांचे, नुसतेच खोके घेतात, पेट्या घेतात. आम पब्लिकचं जनताचा काय फायदा केला आहे? नुकसानच केलेलं आहे जनताचं. कॅमेरा पर्सन किरण काजळे, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही न्यूज, पुणे.